नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण दररोज महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत विचारलेली गणितावर आधारित जेवढी काही मोस्ट कन्फ्युज्ड जेवढे काही प्रश्न आहेत ती प्रश्न या ठिकाणी आपण दररोज एका व्हिडिओच्या माध्यमातून सोडून पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक 21/7/2018 या पेपर मध्ये विचारलेला थोडा कन्फ्युज करणारा जो प्रश्न होता तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रश्न काय होता पहा, जर ए बरोबर बी चा 2x^2, बी बरोबर सी चा 2y^2 आणि सी बरोबर ए चा 2z^2, तर एक्स वाय झेड याची किंमत आपल्या ठिकाणी काढायला सांगितली. मित्रांनो, तसं पाहता गणित खूप सोपं आहे, पण कधी सोपं आहे जर समजलं तर आपल्याला ते समजून घ्यायचंय ते कशा प्रकारे ते सोपं आहे. ओके, या ठिकाणी मित्रांनो मी काय करतो, जशा तसं या ठिकाणी मी लिहून घेतो. पहा, ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, ए बरोबर काय सांगितलेलं आहे, बी चा 2x^2 केलेला आहे. आता या ठिकाणी काय करतो, बी बरोबर इथे बी आहे, बी ची किंमत ठेवतो. बी बरोबर काय, सी चा 2y^2, तर मी लिहिलं या ठिकाणी सी चा 2y^2 ही किंमत लिहिली, बी ची किंमत, आणि 2x^2 लिहिलं. ओके, पुन्हा इथे सी ठिकाणी काय लिहितो, मी सी ची किंमत लिहितो. सी बरोबर काय आहे, सी बरोबर काय आहे त्या ठिकाणी, तर ए चा 2z^2 कंसाच्या बाहेर काय होतं, 2y^y आणि या कंसाच्या बाहेर जे होतं 2x^x. ओके, आता मी काय करेल या ठिकाणी, पुन्हा इकडे पहा, बरोबर ए आहे, इथे पण ए आहे. काय होतं, ज्यावेळेस कंसात 2z^2y 2x या सर्वांचा काय होतो, या सर्वांचा काय होत असतो, त्यांचा गुणाकार होतो. 2 × 4, 4 × 8 xyz. तर काय होतं, ए बरोबर ए तर किती 8xyz एवढं उत्तर आलं. आता या ठिकाणी ए पहा, ए चा घात काही नसतो, म्हणजे या ठिकाणी ए चा घात 1 असतो. आता आपल्याला पहा, यांचा पाया सारखा आहे, ए ए म्हणजे काय झालं, ते 1 बरोबर काय मिळालं आपल्याला, 8xyz बरोबर, 1 बरोबर काय मिळालं आपल्याला, 8xyz. तर या ठिकाणी 8 कसे आहेत, गुणिले आहेत, तर इकडे येऊन बरोबरीचे इकडे येऊन काय होतील, ते भागिले 1/8 बरोबर xyz. आपल्याला किंमत मिळाली, xy ची झेड ची किंमत जी आहे ती 1/8 ही मिळाली आणि हेच आपलं उत्तर आहे. प्रश्न पाहता तसा खूप सोपा होता, पण मित्रांनो थोडा वेगळ्या टाईप मध्ये वेगळ्या पद्धतीने विचारला होता, त्यामुळे बऱ्याच जणांना थोडा कन्फ्युजन मध्ये टाकणारा होता. तर मित्रांनो, अशी वेगवेगळे प्रश्न आपण दररोजच्या सिरीज मध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा नवीन जो उपक्रम आहे तो जर आवडला असेल तर प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपले जे काही शैक्षणिक ग्रुप असतील, टेलिग्रामचे असतील, व्हॉट्सअपचे असतील, फेसबुकचे असतील, त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आवडला तुम्हाला तर लाईक करा. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण त्यामुळे मी जेव्हा केव्हा असे नवीन अपडेट देईल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. ओके मित्रांनो, पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.